अमुदान कंपनीच्या स्फोटाची शेजारच्या कंपन्यांना झळ, स्फोटामुळे इमारतीच्या काचा फुटल्याची ही माहिती। डोंबिवली एमआयडीसी घटनास्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पाहणी, छत्रपती संभाजीनगर दौऱ्यानंतर मुख्यमंत्री डोंबिवलीतील दुर्घटनेचा घेणार आढावा। अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची माहिती, घटना दुःखद, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। डोंबिवली एमआयडीसी फेज टू मधील कंपनीत झालेला स्फोट ही गंभीर बाब, या प्रकरणी सखोल चौकशी करून कठोर कारवाई करणार, आमदार रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। वेदांच्या ड्रायव्हरला पोलिसांच्या ताब्यात, अपघातावेळी कारमध्ये होता ड्रायव्हर। हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पोलीस आयुक्तालयात पाचारण, सुरेंद्र अग्रवाल यांची गुन्हे शाखेकडून चौकशी। उद्योगपतीच्या फायद्यासाठी रोहित पवारांना एमआयडीसी हवी, कर्जत जामखेड एमआयडीसीवरून उमेश पाटील यांचा आरोप। मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा मुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा, पुढील 3 दिवसात गावांना टँकरनं पाणी पुरवठा करणार, योग्य प्रकारे पाणी नियोजन करण्याच्या शिंदेंच्या सूचना। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।